कन्नड तालुक्यातील नादरपूर येथील ग्रामपंचायतीने गावातील अंजना नदीच्या काठावर असलेली स्मशानभूमी ही नदीच्या पुलाखाली वेढली जाऊ नये याकरिता येथील सरपंच सविता दिलीप निकम यांनी ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून जेसीबीच्या सहाय्याने रेती आणि मुरुमाची अतिरिक्त भर घालून चिंच, वड तसेच मोहगणी यासह विविध झाडांची लागवड केली आहे. तसेच या झाडांचे संगोपन आणि संवर्धन व्हावे यासाठी पाईप नळाद्वारे पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. नादरपूर हे उपक्रमशील गाव म्हणून पुढे आलं. अंदाजे 2500 लोकसंख्येचं गाव. या गावाने आर्थिक नियोजन आणि निधीचे योग्य व्यवस्थापन केले. त्यातून आरोग्य, स्वच्छता, गाव सुशोभीकरण, महिलांचे सक्षमीकरण, मंदिरे आणि शाळांना सुविधा यासह विविध बाबींमधून विकासाची कामे यशस्वी मार्गी लावली आहे. येथील मुख्य व्यवसाय शेती आहे आणि येथील सरपंच सविता निकम यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून जास्तीत जास्त विकास कामे आज घडीला या ठिकाणी सुरू आहेत. त्यामध्ये स्मशानभूमी परिसरामध्ये विविध प्रकारचे झाडे, कमाड उभारून लाईटची व्यवस्था केल्याने स्मशानभूमीचे क्षेत्र आता सजविले आहे. या ठिकाणी विविध प्रकारची झाडे देखील लावण्यात आलेली आहे. तर प्रथम दर्शनी बाग असल्याचा भास या ठिकाणी होतो. अशी ही स्मशानभूमी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने हा कल्पक उपक्रम पूर्ण केला आहे. गावाचे सुशोभीकरण करण्यासाठी ग्रामसेवक एस आर बनकर, कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने पुढाकार घेण्यात आला. तर पुढील काळामध्ये ग्रामपंचायत हद्दीतील पडीत सार्वजनिक जागेमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे लावून त्यांचे संवर्धन करणार असल्याचं सरपंच सविता निकम यांनी सांगितलं. मी नादरपूर गावातील रहिवासी असून मी माझ्या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आमचे सरपंच सविताबाई निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गावामध्ये जी जी सुविधा झालेली आहे तिथे सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन सुशोभीकरण, कमीत कमी आम्ही 300 झाडाची लागवड या स्मशानभूमीत केलेली आहे आणि गावामध्ये सुद्धा आम्ही 4000 झाडाची लागवड केलेली आहे. त्याच्यानंतरला आम्ही इथं पाण्याची सोयसुद्धा केलेली आहे. स्मशानभूमीमध्ये सर्व जातीय, सर्व धर्मीय लोकांची इथं अंतिम संस्कार सर्व एकत्र करतो आहे आणि भविष्यामध्ये आमचं इथं गट्टू बसवण्याचं व साईडला एक भिंत बांधून बसण्याची सोय पायऱ्या करून हे करण्याचे आम्ही काम करणार आहोत. तसेच मी नादरपूर नादरपूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगरच्या स्मशानभूमीतून बोलत आहे. आमची स्मशानभूमीपूर्वी इथं सर्व काही व्यवस्था नव्हती. जाण्यायेण्यासाठी पूल नव्हता. पूल झाल्यानंतर आम्ही सर्व काही इथं आता JCP सहाय्यानं, मजुराच्या सहाय्यानं इथं सर्व साफ करून सुशोभीकरण करून इथं जवळजवळ 300 झाडाची लागवड केलेली आहे व बसण्यासाठी आम्ही इथे बाकडेसुची व्यवस्थासुद्धा केलेली आहे व इथं 24 तास पाण्याची व्यवस्था झाडासाठी केलेली आहे व आता आम्ही नवीन एक इथं लाईटिंगची व्यवस्था बोर्ड लावूनसुद्धा व्यवस्थित बसवलेलं आहे. 50 लोक गावातील लोक आमच्या गावात येतात व हे बघून थक्क होतात. आपल्या गावातसुद्धा असं झालं पाहिजे म्हणून व यानंतर आमचा एक पुढचा आणखी एक मानस आहे की फाट्यावर आमची आता नवीन व्यवस्था होणार आहे पाण्याच्या टाकीची व ते पाणी आम्ही टेकड्यावर नेऊन तिथंसुद्धा सुशोभीकरण करून पूर्ण असं सुशोभीकरण करून झाडं लावण्याची व्यवस्था आम्ही तिथं करणार आहे. देविदास थोरात, MCN News, नाचनवेल, कन्नड.